आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक कृषी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातोय आता ड्रोनच्या सहाय्यानं उसासह अन्य पिकांवर खतं आणि औषधांची फवारणी करता येते नुकतंच त्याचं प्रात्यक्षिक शाहू कारखान्याच्या वतीनं दाखवण्यात आलं ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याच्या व्यवसायातून ग्रामीण भागातील तरुणांना नवीन रोजगार मिळणार आहे शेतीची आवड असलेले तरुण या व्यवसायात आल्यास शेती आणखी समृद्ध होईल भारत हा शेतीप्रधान देश असून अजूनही सत्तर टक्के लोकांचं शेती हेच उपजीविकेचं मुख्य साधन आहे एकीकडं नवी पिढी शेतीपासून दूर जात असल्याचं चित्र आहे तर दुसरीकडं बेरोजगारी वाढतीये अशावेळी शेती क्षेत्रात नवा रोजगार निर्माण झालाय गेल्या काही वर्षात आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिक पद्धतीनं शेती करण्याकडं शेतकऱ्यांचा कल वाढू लागलाय शेतीच्या नव्या तंत्रज्ञानातून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत आता ड्रोनच्या साहाय्यानं पिकांवर खत आणि औषधाची फवारणी करणं ही व्यवसायाची नवीन संधी चालून आली आहे ड्रोन चालवण्याचं चा प्रशिक्षण आणि त्याचा परवाना मिळवल्यास अनेक तरुणांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं चित्रपट टी व्ही मालिका लग्न किंवा सभासमारंभात चित्रीकरणासाठी ड्रोन वापरला जातोय हाच ड्रोन आता शेतीच्या कामातही उपयोगी ठरणार आहे ऊस मका सोयाबीन हरभरा हळद यासह केळी आणि डाळिंबाच्या बागेत कीड नियंत्रणासाठी आता ड्रोनचा वापर होतोय पारंपरिक पद्धतीनं पिकांवर औषधांची फवारणी फवारणी करण्याची पद्धत खर्चिक आणि आहे औषध केल्यास श्रम वेळ आणि पैशांची बचत औषधांचा योग्य तितकाच वापरही होतो प्रशिक्षित पायलट ड्रोनच्या साहाय्यानं एका दिवसात अकरा ते बारा एकरातील पिकांवर औषधांची फवारणी करू शकतो त्यातून एकरी सहाशे ते सातशे रुपयांची कमाई होऊ शकते ड्रोन मुळे नव्वद टक्के खतं आणि औषधं पिकांपर्यंत पोहोचतात पावसाळ्या शेतात पाणी साचून दलदल झाल्यामुळं पिकांवर औषधांची फवारणी करता येत नाही अशा वेळी ड्रोनचा वापर फायदेशीर ठरतो त्यामुळं ग्रामीण भागात एक नवा रोजगार तयार झालाय आतापर्यंत मी ऊस सोयाबीन हळद केळी अशा पिकांवरती फवारणी केलेली आहे आणि शेतकरी एकाच शेतकऱ्याची तीन वेळा चार वेळा पाच वेळा फवारणी करून काही शेतकऱ्यांनी घेतलेले आहे त्याचं कारण असं आहे की उसासारखं पीक उंच आहे उंच पिकावरती फवारणी माणसाने करायचे झालं तर करू शकत नाही ड्रोनच्या सह्यानी फवारणी किती ऊस उंच झाला तरी करू शकतो ह्या ड्रोनची उंची आपण वीस मीटरपर्यंत घेऊन जाऊ शकतो नारळाचं झाडसुद्धा उंच असेल तर त्याच्यावरती फवारणी करता येते आणि उसाची फवारणी नऊ ते दहा महिन्यापर्यंत केली तरी त्याचे रिझल्ट उत्पादन वाढीवरती झाल्याचे दिसून आलेलं आहे बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात ग्रामीण भागातील तरुणांनी ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याचं कौशल्य आत्मसात केलं तर त्यांना रोजगार मिळेलच पण शेतीलाही फायदा होईल